विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण फिजिक्स बद्दल बोलणार आहे। ओके, थंबनेल मध्ये जे लिहिले तेच इथे पण लिहिले आहे की नीट, जे नीटची तयारी करतात त्यांना 100 पैकी 180 मार्क फिजिक्स मध्ये पाहिजेत आणि सीईटी वाल्यांना पण 50 पैकी 50। आता हे बघून बऱ्याच जण वाटलं असेल पॉसिबलच नाही आहे। मी काय करणार आहे बघा की फिजिक्स साठी ना एक स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा ना मी काय करतो, 3 ग्रुप तयार करतो। ठीक आहे, मुलांचे तीन जे स्टुडंट आहे ना तुम्ही, त्यांचे ग्रुप तयार करतो 3। एक ग्रुप असा आहे की फिजिक्सची खूप भीती वाटते म्हणून काहीच अभ्यास करत नाहीत, राहू दे, फिजिक्स करायची गरज नाही, मॅथ्स अँड केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मार्क पडतात, फिजिक्सचे बघू गोळ्या मारायच्या, ठीक आहे, तुक्के लावायचे काही जणांच्या भाषेत। म्हणजे एक ग्रुप असा आहे काहीच अभ्यास करत नाही, एक ग्रुप असा आहे की फिजिक्सची भीती वाटते म्हणून फिजिक्सच घेऊन बसतोय आणि नुसतं घेऊन बसत नाही आहे, तर जेई मेन्स ॲडव्हान्स या लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात। बघा, माझ्या क्लासमधून वर्षभरी बघतो बरेचशी मुलं मला डाऊट विचारतात, एकदम टफ प्रॉब्लेम विचारतात काही मुलं, ॲक्च्युली मी देतो सॉल्व्ह करून, पण मी त्यांना सांगतो की बाळा तू अगोदर बेसिक प्रॉब्लेम कर ना, तू टेक्स्टबुकमधलं काहीच केलं नाहीस आणि तू असे मोठे मोठे पुस्तकं आणतोयस आणि त्यातले डाऊट्स विचारतोय। ओके, बघा मुलांची काही इच्छा असते माहिती का, आता मी डाऊट विचारला ना सरांनी मला दिलाच पाहिजे सॉल्व्ह करून, देतो मी, पण माझं स्पष्टपणे म्हणणं काय असतं, अगोदर बेसिक कव्हर केलं पाहिजे। म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे दोन्ही ग्रुप चुकीचे आहेत, म्हणजे काहीच करत नाहीत चुकीचं आहे, करतायत एकदम हायर लेवल चुकीचं आहे। आता सांगू का, इथं मी जेई मेन्स ॲडव्हान्स लिहिलेलं नाही आहे, सीईटी आणि नीट लिहिलं आहे, दोघांची टफनेस लेवल म्हणजे ऑलमोस्ट इक्वल आहे। आपण ऑलरेडी एक नीटचा व्हिडिओ अपलोड केला आहे, आता नीटला 45 क्वेश्चन्स असतात, हे की नाही, 45 क्वेश्चन्स असतात, मी 2 व्हिडिओ तयार केलेत आणि मी जवळजवळ 25 क्वेश्चन्स त्यातले सॉल्व्ह करून दिलेत। व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघा की नीटला सुद्धा प्रॉब्लेम खूप इझी असतात, सीईटीला जरा विचारूच नका, इतके इझी असतात लक्षात घ्या। मग आता होतं आहे काय, अभ्यास कसा केला पाहिजे। बरं, हा व्हिडिओ तयार करण्याचं कारण काय, बघा की एक महाजन आडनावाचा सबस्क्रायबर आहे जळगाव रावेतून, त्याचा फोन आला होता, तो म्हटला सर काहीच होत नाही आहे, मला काहीतरी स्ट्रॅटेजी द्या। ओके, म्हणजे बघा त्याची अशी अपेक्षा होती की मी काहीतरी त्याला सांगावं की जेणेकरून चेंजेस होतील, सगळ्यांना त्याला फिजिक्स सोपं जाईल, असं काय होणार आहे का, नाही होणार, पण मला तुम्हाला मदत करायची आहे लक्षात घ्या। म्हणजे काय बघा, आपण काय करूया बघा, फिजिक्स अवघड वाटण्याचं कारण काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे ना कन्सेप्ट्स। ओके, तो प्रॉब्लेम वाचल्यानंतर त्यातल्या कन्सेप्ट कळायला पाहिजेत, तो प्रॉब्लेम कोणत्या टॉपिकमधला आहे हे पण कळायला पाहिजे, त्या टॉपिकमधले सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत। आता सांगू का तुम्हाला मी, फॉर्म्युले आठवले पाहिजेत मान्य आहे, ते अप्लाय पण करायला जमले पाहिजेत, चेंजेस करायला जमले पाहिजेत, आणि हे कधी आयुष्यात न केल्यामुळं आपल्याला ते अवघड वाटतं। आता कसं मग आपण ह्यातून मार्ग काढूया, बघा की आपण काय करायचं आहे की फिजिक्सच्या बाबतीत सुरुवात अशी करूया की सगळे ना युनिटचे कन्वर्जन अगोदर शिकून घेऊया। ओके, म्हणजे लवकरच मी ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तोच असणार आहे की आपण काय करूया, हळूहळू फिजिक्सला इम्प्रूव्ह करूया। म्हणजे रोज याच पॉईंटवर व्हिडिओ नाही अपलोड करणार मी, म्हणजे बघा आज व्हिडिओ कुठला अपलोड होईल, युनिट्स त्याचे कन्वर्जन। सांगू का तुम्हाला मी, लेंथ मास टाईम टेम्परेचर सगळ्यांनी अगोदर फंडामेंटल युनिट्स स्टडी केलेले आहेत 11th स्टँडर्डला, पण त्याचा इम्पॉर्टन्स तुमच्या लक्षात नाही आला, नुसतं लेंथचं उदाहरण घेतलं ना लक्षात घ्या। आता लेंथ, ओके, बघा की असे न्यूमेरिकल्स मी बघितलेत की एकाच न्यूमेरिकलमध्ये वायरची डायमीटर मिलीमीटरमध्ये दिलेली असते, लेंथ जी काय असते ती सेंटीमीटरमध्ये दिलेली असते, दोघांचं कन्वर्जन SI युनिटमध्ये करायचं असतं। म्हणजे युनिट्सचं कन्वर्जन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपण फिजिक्समध्ये आपल्याला आता इम्प्रूव्ह करायचं आहे, आणि सांगू का फिजिक्सला इम्प्रूव्ह करता करता तुमचं केमिस्ट्रीमधले न्यूमेरिकल्स पण होऊन जातील, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे ना त्यांच्यासाठी तर ते बेस्ट आहे लक्षात घ्या। ओके, आता नीट आणि सीईटी इक्वलंट एक्झाम आहेत असं जर मी म्हटलं तर बऱ्याच जणांना ते पटणार नाही, ते काय म्हणतील की नीटसाठी सर NCERT बघितलं पाहिजे। अरे पण मान्य आहे NCERTतले काही क्वेश्चन्स येत असतील, पण आपल्याला सुरुवात जर 0 लेवलपासून करायची असेल, ओके, तर स्टार्टला NCERT घेऊन उपयोग आहे का, नाही आहे, मॉक टेस्ट तर देऊन उपयोगच नाही आहे, 50 क्वेश्चनपैकी एक पण सुटत नाही, मग मॉक टेस्टची काय गरज आहे, नको। मग आपण सुरुवात कशी करायची की सुरुवातीला युनिट्स डायमेन्शन्स, मग ऑलरेडी मेजरमेंटवरचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, आय बटनवर क्लिक करा तो बघा, त्यात मी जास्तीत जास्त युनिट्स कव्हर केलेत। हो, पण आता सगळ्यात महत्त्वाचं बरं का, मी त्या माझा सबस्क्रायबर जो आहे महाजन, मी त्याला काय सांगितलं की मी मेजरमेंट काल त्याचा फोन आला होता, मी म्हटलं काल मेजरमेंटचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो बघ, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यात 100 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व कर।
म्हणजे काय करायचं, आपल्याला कष्ट पण घ्यायचे आहेत आणि फिजिक्स इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि फिजिक्स असं इम्प्रूव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. आता बघा, नीट थ्रू तुम्ही एम बी बी एसला ॲडमिशन घेणार आहे, ओके. तिथं फिजिक्स जास्त असेल असं मला वाटत नाही आहे. पण जर इंजिनिअरिंगला जाणार असाल तर फिजिक्स खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फोर्ससारखे टॉपिक, तिथं फ्री बॉडी डायग्राममध्ये आपण एकदा बोललो आहे तसं लक्षात घ्या. मुद्दा असा आहे मग की आपल्याला कन्सेप्ट तर क्लिअर करायचे तर लक्षात घ्या. आता युनिट्स कन्वर्जन झालं, फॉर्म्युले. आता फॉर्म्युले माझी काय इच्छा माहिती आहे का, फॉर्म्युलेची लिस्ट तुम्ही तयार करा, ओके. तरी पण मी काय करणार आहे माहिती आहे का, की असं एखादं न्यूमेरिकल मी तुम्हाला घेऊन दाखवेन की ज्याच्यात दोन तीन फॉर्म्युले ट्विस्ट केलेत, ओके. मग त्यावेळेस तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवेन, अरे नाही हे फॉर्म्युले सगळे जर येत असतील तर जमणार आहे आपल्याला. नुसतं असं नाही होणार की कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करा आणि मास आणि व्हेलॉसिटी दिले, मग फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर व्हॅल्यू पुट केल्या सॉल्व्ह केलं, नाही होणार. लक्षात घ्या, इथं ट्विस्ट प्रॉब्लेम होणार आहेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, मग आता आपण करायचं काय, तर मी तुम्हाला सांगतो. आता स्टेशनरी वेव्हचा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत अपलोड होईल, ओके. तो रिझन काय बघा, तर मी माझ्याकडे क्लासमध्ये जे मुलं आहेत ना, जेव्हा आम्ही स्टेशनरी वेव्हचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, ते पाईप ओपन, पाईप क्लोज, स्ट्रिंग, आम्ही काय केलं की सीईडीत आलेले सगळे घेतले. मग 2013 पासून 2014-15 जे काय असतील ना, आम्हाला चार जे पेपर होते प्रत्येकातले बघितले, ओके. नंतर आम्ही प्रज्ञा पब्लिकेशन, पी एल पी एन म्हणतो लातूर पॅटर्न, त्यांचं आम्ही एक सीईडीचं बुक होतं माझ्याकडं, आम्ही ओपन केलं आणि शॉकिंगली सांगू का, 100% न्यूमेरिकल त्या पुस्तकात आम्हाला सापडले. मॅडम ते 2009 का 2011 पुस्तक आहे, म्हणजे 2011 सालचं, पण क्वेश्चन्स 2017-18-19 आलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय तुमच्या लक्षात आलं का, जर कोण तुम्हाला कुठल्या चॅनलवर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देत असतील, ओके, मॉक टेस्ट होत असतील, मॉक टेस्ट वेळ लावून नको सोडवायला रे, पण ते क्वेश्चन तर सॉल्व्ह करा ना. आता तुम्हाला मी खरं सांगू का, माझं तुम्हाला म्हणणं काय की फॉर्म्युला बेस, फॉर्म्युला डिराईव्ह करायचे प्रॉब्लेम घ्या तुम्ही, ओके. कारण तुम्हाला सांगू का की फिजिक्समध्ये 10 ते 15 क्वेश्चन्स असे असतात की ज्यात आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचे, मग तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, युनिटचं कन्वर्जन मी तुम्हाला एक लेक्चर अपलोड करणारच आहे, मग युनिट कन्वर्जन, फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन. नेक्स्ट लेक्चर काय असणार आहे बघा, युनिट्सचं कन्वर्जन आपण क्लिअर केलं ना, आपण काय करूया, ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्सवर भर देऊया. होतं आहे काय, की एक प्रॉब्लेम त्याचे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी प्रचंड वेळ जातो आहे मुलांचा. 2-3 मिनटं घालवतात मी बघितलं आहे, मग एका प्रश्नाचं 2-3 मिनटं गेले, हा येतोय तो प्रश्न, पण 2-3 मिनटं गेले, मग करणार काय, आपल्याला कुठं तासभर वेळ आहे. एक तर केमिस्ट्रीमध्ये वेळ निघून जातो आपला, केमिस्ट्री करायचं असतं 20 मिनटात, तिथे जातो तर 1/2 पाऊण तास, मग पाऊण तासात फिजिक्स नाही पॉसिबल, नाहीच पॉसिबल, लक्षात घ्या. मग सांगतो काय ते बघा, युनिट्स कन्वर्जन झालं, ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन मी तुम्हाला मदत करेन, पण तुमचा सपोर्ट कुठं आहे मला, मी तुमचे फॉर्म्युले तर पाठ करून घेऊ शकत नाही ना, मग फॉर्म्युले पाठ कोणी केले पाहिजेत, तुम्ही केले पाहिजेत, आणि टॉपिक वाईज लिस्ट करून जरा फॉर्म्युले पाठ करा, ओके. आता हे कसं आहे माहिती आहे का, ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, ॲक्युरेसी, स्पीड, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने इम्प्रूव्ह होतील, मग तुम्हाला हे पण दिलं जाईल, मॉक टेस्ट दिल्या जातील, आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. पण एक लक्षात घ्या, ते व्हिडिओ ना 1.25x, 1.5x, 2x अशा स्पीडमध्ये बघू नका. तुम्ही बघत असताना व्हिडिओ पॉज करा. मी प्रत्येक वेळेस म्हणतो की लिहून घ्या, स्वतःच्या नोट्स तयार करा, असं कष्ट घेतलं तर होणार आहे. आणि एक सांगतो लक्षात घ्या, बघा मी या फील्डमध्ये आहे, म्हणजे मी कोचिंग करतो, शिकवतो, मी एक शिक्षक आहे, ओके. पण खरं सांगू का, की मी जेव्हा 12th होतो ना, तेव्हा मला गायडन्स असं कोणाचा परफेक्ट मिळालाच नाही, म्हणजे माझं कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन झाला होता. त्यातच इंजिनिअरिंगला घेतलं, तिथं डाऊन झाला होता, पण तिथं मला चांगले शिक्षक मिळाले, माझा कॉन्फिडन्स पुन्हा हाय झाला, इतका मी अभ्यास करायला सुरुवात केली. बघा, तुम्हाला एक तर स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवलं पाहिजे, खूप प्रॅक्टिस केली पाहिजे, येत नाहीत ना डाऊट नट, कुठलंही यूट्यूबवर बघा, लेक्चर्स बघा, आणि तुम्हाला काय केलं पाहिजे की तुम्हाला प्रयत्न वाढवले पाहिजेत. मग हे टार्गेट काहीच अवघड नाही आहे, आणि जो विद्यार्थी ह्याच्या जवळपास पोहोचेल ना, साहजिक आहे की तो मॅथ्समध्ये एक्सपर्ट होणारच आहे, मॅथ्समध्ये आपला चांगला स्कोर होणारच आहे, केमिस्ट्री तर आपल्या हातातलेच मार्क आहे. मग मला सांगा, मग CUEP असू दे नाहीतर VJTI असू दे, कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, म्हणजे ते चॉईस आपली असणार आहे. कमी मार्क पडले तर आपल्याला ठीक आहे, नशिबा ह्याच्यावर भरून ऑप्शन फॉर्म भरावा लागेल, कुठं मिळते बघावं लागेल, पण इथं नाही आहे. बरं, सुरुवात आपण करणार आहे युनिट्सपासून. मी अगोदर बोललेलो आहे, आपल्या तुमचा सपोर्ट हवा आहे मला, तुम्ही केला पाहिजे अभ्यास, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय केलं पाहिजे, 1-2 दिवसांनी माझे व्हिडिओ येतील या सिरीजवरती, म्हणजे रोजच्या रोज तर नाही होणार, लक्षात घ्या. मी तो प्रयत्न करेन का आपल्याला बाकीचं पण बॅकलॉग भरून काढायचं आहे.
स्टेशनरीवरचा पण व्हिडिओ तयार होईल आजच, लक्षात घ्या संध्याकाळपर्यंत. आता इथं मी लिहिलंय टी के आय टी, त्याच्याबद्दल आपण आता 2 मिनिटं बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, टी के आय टी आहे ना हे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीतलं वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, लक्षात घ्या. खरोखरच खूप छान कॉलेज आहे, खूप अतिशय शिस्त असते तिथं आणि तिथं प्लेसमेंट पण छान आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करा. मग मी हे का लिहून देतो आहे, कारण त्यांनी पण त्यांच्या मॉक टेस्ट अरेंज केलेत, पण या थोड्याशा मला चांगल्या वाटल्या, कारण आदित्यनं ती मॉक टेस्ट दिलेली आहे, त्यांनाच मला सांगितलं, मी लगेच म्हटलं मग आपण मुलांना पण सांगूया. मुद्दा काय बघा की त्यांनी एक ॲप तयार केलं आहे, टी के टी एज्युवेद, ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जमलं तर मी लिंक नक्की शेअर करतो, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर सर्च करा. याच्यात त्यांनी सध्या 3 मॉक टेस्ट अपलोड केलेत, अजून ते करणार आहेत, लक्षात घ्या. पण ही जरा बेस्ट आहे, एकदा का मॉक टेस्ट सुरू केली ना, त्यातून बॅक घेता येत नाही, रिटर्न घेता येत नाही. मी बऱ्याचशा मॉक टेस्ट अशा बघितल्या की मुलं सगळा पेपर बघून घेणार, पुन्हा बॅक आणि पुन्हा नवीन सुरुवात करणार, असं इथं नाही आहे. दुसरी गोष्ट, इथं कसं होतं की तुम्हाला थोडंसं ना, जसं सीईटीसाठी ऑनलाईन एक्झाम असते ना, तसाच प्लॅटफॉर्म त्यांनी प्रोव्हाइड केला आहे त्यांच्या ॲपमध्ये. म्हणजे इथं तुम्हाला कळतं की किती क्वेश्चन्स अटेम्प्ट झालेत, किती उरलेत, तुम्ही मार्किंग करू शकता, असं आदित्यनं सांगितलं. पण तुम्ही पण चेक करा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा, की आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये लक्षात घ्या, मॉक टेस्टच आहेत, ओके, इन्स्टंट रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला, ॲन्सर की आहे की नाही ते तुम्ही चेक करा. मी अजून चेक केलेलं नाही आहे, पण काय होतं की आता मी सांगितलं त्यामुळं बऱ्याच मुलांना कळालं आहे, बरे फ्री आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगू का, पूर्ण महाराष्ट्रात जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ना, हे सगळ्या त्यांचे मॉक टेस्ट आता लॉन्च करतील. मग सगळ्यात लकी बॅच आपली आहे, लक्षात घ्या. आणि आता लॉकडाऊन 3 मेपर्यंत आहे, फिक्स आहे, त्याच्या पुढं एक्सटेंड होणार अशी न्यूज आहे, पण जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी काय बोलणार नाही आहे, लक्षात घ्या. तर तसं झालं तर सीईटी अजून पुढं जाईल, होणार आहे सीईटी, हे डोक्यात ठेवायचं बरं का. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की 10 दिवसात मी 11th पोर्शन तर क्लिअर करून देईन. आजची स्ट्रॅटेजी काय ठरली आपण, की फिजिक्सला टार्गेट करूया आपण, फिजिक्सचा स्कोर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. मॉक टेस्ट इथं पण अवेलेबल आहेत, कितीतरी यूट्यूबचे चॅनल असे आहेत की ते तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतात. तुम्ही नुसतं सर्च करा ना यूट्यूबवर, मॉक टेस्ट, फ्री मॉक टेस्ट, प्रत्येकजण प्रोव्हाइड करतोय. कसं आहे की मिळतंय तर फायदा करून घ्या, आलं का लक्षात तुमच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुपारी व्हिडिओ अपलोड केल्यावर कोण बघतच नाही आहे, त्याच्यावर मी काय करणार आहे की सकाळीच 2 व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेन. दुपारी घ्या रेस्ट तुम्ही, संध्याकाळी 5 वाजता एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. पण इश्यू असं होतो आमच्या इथं की नेटचं जर काय प्रॉब्लेम झाला, आलं ना लक्षात मला काय सांगायचं आहे ते, की लोड खूप वाढला आहे नेटवरती, त्याच्यामुळं तिथं प्रॉब्लेम झाला तर सगळं टाईम टेबल कोलॅप्स होतोय. त्यामुळे ठीक आहे, दिवसातून 2 ते 3 लेक्चर्स तर अपलोड होत आहेतच आपले, कधी एक्स्ट्रा तयार झालं तर जास्त अपलोड करेन. पण तुमचा सपोर्ट पाहिजे हे दुसऱ्यांदा सांगतोय. चांगला अभ्यास करा, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.